आपल्या देशातील युवा पिढी परिस्थितीला न जुमानता आपल्या जिद्दीच्या आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अनेक खेळ प्रकारात भारताचं नाव उंचावत आहे. बर्मिंगहॅम मधील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या अनेक खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय क्रीडा विश्वाला सुवर्ण झळाळी देण्याचं काम केलंय. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सर्वच क्रीडा प्रकारात यश मिळवताना दिसून आले, अर्थात यासाठी त्यांची मेहनत कामी आली. अशात पदक विजेत्या काही खेळाडूंपैकी एक म्हणजे बीडचा अविनाश साबळे. परिस्थितीला न जुमानता आपल्या जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या अविनाश साबळेने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्याने बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पुरुषाच्या 3000 मीटर स्टीपल चेस मधील केनियाची मक्तेदारी मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. सुवर्ण पदक विजेता अब्राहम किबीवोट पेक्षा अविनाश फक्त 0.5 सेकंद मागे होता. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून बीड जिल्ह्यातील प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतोय. अविनाशच्या कुटुंबियांनाही त्याचं यश पाहून मन भरून आले. त्याचे वडील मुकुंद साबळे यांना आपल्या मुलाचा संघर्ष सांगताना अश्रू अनावर झाले. त्याला म्हणले बाप तू शिकलेला नाही आडणे असताना एवढा मला हुशार कसा आहे, पण त्याची बुद्धीच पहिली चंचल असल्यामुळं आपलं शिक्षण जरी नसलं पण तो स्वतःच्याच मनाने स्वतःच्या ध्येयाने एकदम व्यवस्थित चांगला होता तो. तर असं म्हणजे त्याचे हे झालं. तर शिक्षण झाल्यानंतर मग 12वीपर्यंत शिक्षण झाल्यावर मी सांगितलं अविनाश काहीतरी कोर्स कर. मला नाना आपल्याकडे कोर्स करायला पैसे नाही, जर जमीन आपली तांबडं हलकी आहे यात आपल्याकडे पैसा नाही, कोर्स करून काय करतं, याला कोर्सला जास्त पैसे लागतात. म्हणलं दादा आता काहीतरी करू, जमीन विकू बा थोडीफार. म्हणलं विकून कोण घेणार आपल्या खडकाल त्या खडकाल जमीन पैसे किती येणार असे येऊन येऊन. म्हणलं मग काय करतो नाही मला मी बघतो माझं. मी प्रॅक्टिस करत करत 12वीचे नंतर 12 नंतर जेव प्रॅक्टिस म्हणजे करत राहिला, भरती आली त्यात भर झाला ते शाईनीमध्ये ड्युटीला झाला. पुढं ड्युटी त्यांनी 4-5 वर्ष हार्ड ड्युटी केली, सिक्कीमला केली, राजस्थानला केली. त्यांनी एवढ्या थंड हवेच्या काय काय या अडचणीच्या ठिकाणी ड्युटी करून त्यांनी ड्युटी पार पाडली. आणि नंतर मग ते खेळामध्ये थोड्या पडदार त्यांच्या आर्मीकडून पडदाराच्या कुठं कुठाच्या पडदेमध्ये थोडा चमकल्यामुळं त्यांच्या लोकांनी साहेब लोकांनी त्यांच्या पडदे त्याला सामील करून घेतल्यामुळं आज हे मुलगा अविनाश साबळे आज ह्या टेपला पोहोचला आहे. खूप आम्हाला अवघड वाटतं की रेस एवढे अडथळे असताना एवढे गद्दीमध्ये धोके असतात, पाणी असतं, अडथळे असतात, त्यातून तेवढी कंट्री त्यांनी पास करताना आम्हाला खूप आनंद वाटतं. खेळू जर पाहिला तर डोळ आमच्या पाणी पण निघतं, पण मुलांनी तेवढी कसर करून देशाला रोपे मिळून दिलं, खूप आम्हाला आनंद वाटतो आहे. याचा वेळची यार प्रशासनाने सहकार्य करावं हेच माझी नम्र विनंती आहे.